केंद्र आणि राज्य सरकारांच्या सर्व करांना एका छताखाली आणणारा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थात GST लागू करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं दमदार पावलं टाकली आहेत. प्रस्तावित GST मधल्या अनेक तरतुदींना राज्याचा विरोध होता. मात्र गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यावर प्राथमिक चर्चा केली होती आणि त्यानंतर काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही राज्यांशी चर्चा केली. केंद्रानं बऱ्याचशा मागण्या मान्य केल्याची सूत्रांची माहिती असून यामुळे राज्यांचा विरोधही मावळला आहे. त्यामुळे चालू हिवाळी अधिवेशनातच सरकार घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे. GST मुळे वस्तू आणि सेवांचं मूल्य कमी होऊन सरकारच्या महसुलांमध्येही वाढ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नव्या कर प्रणालीवर देशात चर्चा सुरू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.